a situation or a period of time in which there is no war or violence in any country or in any area. एखाद्या देशामध्ये युद्ध नसणं किंवा हिंसा नसणं, एखाद्या देशामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी युद्ध स्थिती नसणं म्हणजे शांतता असं म्हटलं जातं. नमस्कार मंडळी, मी अमित पाटील आपल्या सर्वांचं बोलू काय बेटर या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आज 21 सप्टेंबर आणि आज आहे जागतिक शांतता दिवस आहे. जागतिक शांतता दिवस, इंटरनॅशनल पीस डे. आता शांततेची एक व्याख्या ही अशी करण्यात आली की आता ही व्याख्या असं करण्यामागचं कारण काय की एखाद्या देशामध्ये किंवा ठिकाणी एखाद्या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती नसणं म्हणजे शांतता. ती याच्यासाठी कारण मानवी जीवन हे समृद्ध करण्यासाठी शांतता ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. आणि आता आज काय होतं की इंटरनेटचं जाळं आहे, जागतिकीकरण आहे, याच्यामुळं संपूर्ण जग हे एक खेडं बनलंय असं म्हटलं जातं. पूर्वीच्या काळी खेडी ही स्वयंपूर्ण होती, पण हे जगपूर्ण खेडा आहे, जगरूपी जे खेडा आहे ते स्वयंपूर्ण होणं हे खूप कठीण आहे. कारण याच्यासाठी सगळ्यात महत्वाची जर कुठली गोष्ट लागत असेल तर ती आहे शांतता. आणि आज त्याचीच कमी आहे जगामध्ये. याला कारण काय, आता ह्याच्या आधी जगाने दोन युद्ध पाहिलेली आहेत, महायुद्ध आणि तिसरं युद्ध हे तेलासाठी किंवा पाण्यासाठी होईल असं म्हटलं जाते. तर आता जगामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, त्याचं महत्व हे सर्वांना कळावं यासाठी आजचा हा दिवस शांतता दिन म्हणून साजरा केला जातो. आणि काय होतं की याच्यामध्ये सगळ्यात मोठा अडचण जर काय असेल सद्यस्थितीला, जागतिक शांतता दिवस साजरा करताना जागतिक अशांतता माजवण्यासाठी जर कुठलाही घटक कारणीभूत असेल सर्वात मोठा, तर तो म्हणजे सद्यस्थितीला आतंकवाद. आपल्याला माहित आहे की जगातील अनेक राष्ट्र या आतंकवादाने पोखरून निघालेली आहेत. आपल्या देशामध्ये सुद्धा आतंकवादाने घर घातलेला. कुठलाही धर्म, कुठलीही जात, कुठलाही धर्म आपल्याला काय संदेश देतो? प्रेम आणि शांततेचा संदेश देतो. आणि प्रत्येक धर्माला आपण काय केलं की जगामध्ये एखाद्या धर्माचं जे प्रस्थापित आहेत आपल्या धर्माला वरचढ दाखवण्यासाठी जी एक ओढाताण जी लागलेली आहे, राष्ट्रामध्ये जी एक स्पर्धा सुरू झाली आहे, त्यातनं ह्या सगळ्या समस्या उद्भवतात. आजच्या दिनी मी आपल्या सर्वांना एकच विनंती करेन की आपण ज्या कुठल्या जाती धर्मामध्ये जन्माला आलो, आपल्या प्रत्येकाचा धर्म एकच सांगतो, सर्वांचा धर्म. कुठलाही धर्म काय संदेश देतो की शांती आणि प्रेमाचं, हे प्रत्येक धर्म आपल्याला संदेश देतो, त्या धर्माचंच आपण पालन करावं. त्याच्यामुळे आजच्या जागतिक शांतता दिनाच्या तर शुभेच्छा आहेतच आपल्या सर्वांना. सांगणं हेच आहे की आपण आपल्या धर्माचं जरी पालन केलं तरी या जगामध्ये शांतता प्रस्थापित व्हायला वेळ लागणार नाही, त्याचा आपण नक्की प्रयत्न करावा. धर्माच्या नावाखाली आपल्या हातून कधीही हिंसा किंवा अशांतता माजणार नाही याची आपण काळजी घ्यावी. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.